दीपकबा साळुंके पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम करण्याचे मार्गदर्शक सांगोल तालुक्याचे पाणीदळ आमदार माननीय दीपकबा साळुंके पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. आगमन झाल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी माननीय आमदार दीपकबा साळुंके पाटील यांचे हस्ते सभापती अनिलभाऊ मोटे यांचा केक अपेक्षा कार्यक्रम होईल. तो केक बिलाभाऊ बुकळे मित्र मंडळ गेर्डी व भाऊसाहेब येमगर सर मित्र परिवार गेर्डी व भयाजी लवटे मित्र परिवार गेर्डी व बीएम ग्रुप गेर्डी यांच्या वतीनं या ठिकाणी पहिल्यांदा केक अपेक्षा कार्यक्रम होईल. स्वागतम सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आणि आपल्या सर्वांचे नेते माननीय दीपकबा साळुंके पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. मोठे कुटुंबाच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. बसा. आपणचा सत्कार करू. त्या ठिकाणी माननीय दीपकबा साळुंके पाटील यांचा सत्कार आमच्या गिरडी ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. त्यांना विनंती आहे, डोंगरे सर यांना विनंती आहे, आपणचा सत्कार करावा. घेऊन Thank you.
आमच्या सगळ्यांचे नेते माननीय दीपकबाबा साळुंखे पाटील यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे. यानंतर सरकार मूर्ती ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस असे 30व्या वर्षामध्ये पदार्पण करणारे सोलापूर जिल्ह्याचे सभापती माननीय अनिलभाऊ मोटे यांचा सत्कार माननीय दीपकबाबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्यामुळे जोडीने जोडायला पाहिजे. बरोबर काजू जेवायचंय तुम्ही आवाज नाही ना काय नाही. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिलभाऊ मोटे यांच्या 30व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यामुळं माननीय दीपकबाबा साळुंखे पाटील लाडके नेतृत्व यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे. सोलापूर जिल्हा कृषी पशुसंवर्धन समितीचे सभापती आपल्या सगळ्यांचे लाडके नेते या विभागाचे तरुण कार्यकर्ते अनिल मोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मित्रमंडळानं एक मोठा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी पहिल्यांदा संयोजकांना मनापासून धन्यवाद देणार आहे, त्यांचं स्वागत करणार आहे, त्यांचा आभार मानणार आहे. आपल्या त्या एका तरुणानं अतिशय लहान वयामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उडी घेतली आणि बघता बघता सोलापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची माळ आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अनिल भाऊच्या गळ्यामध्ये पडलेली आहे. हिरडी गावच्या इतिहासामध्ये नव्हे तर सांगवण तालुक्याच्या इतिहासामध्ये नाही तर सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एवढ्या तरुण वयात सभापती होण्याचा
मान फक्त अनिन्नच मिळवलेला आहे हे आपल्या गेंडीगावचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. जी जबाबदारी या तरुणावर आपण सगळ्या मंडळीने आम्ही सोपवली, त्याचं सोनं करण्याचं काम गेल्या दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये आपल्या अनिल भाऊनं या ठिकाणी केलेलं आहे. लाखो रुपयाचा नाही पण कोट्यावधी रुपयाचा निधी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सांगोला तालुक्याला आणि सोलापूर जिल्ह्याला आणण्याचं काम या माझ्या तरुण सहकाऱ्यानं या ठिकाणी केलेलं आहे. मी या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं, सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं, महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा माझे सहकारी अनिल भाऊ यांना देत आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये अशाच पद्धतीनं वरचेवर भरभराटीचे आनंदाचे दिवस यावेत. भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद भरभरून अनिल भाऊच्या मागे राहावा. पांडुरंगानं आई मायाक्का देवीनं त्यांना उदंड आयुष्य द्यावं हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी करतो आणि वाढदिवसाचा केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करावा. त्यानंतर आम्हाला जेवण आहे का नाही? आभारी आहे आम्ही, नाही तर नुसतं केक कापून पटक्यावर पाठवून देत असं होऊ नये. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. एवढ्या मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं मला वाटतं दुपारपासूनच सुरू आहे, 4 वाजल्यापासून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक नेते मंडळींनी या ठिकाणी आपली हजेरी लावली आणि गेरडीगावच्या इतिहासामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातले नेते जर कधी आले असतील या गेरडीगावच्या इतिहासामध्ये, तर आज अनिल भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते या निमित्तानं आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला मोठं भूषण आहे. मला सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याला आपण पद दिल्यानंतर त्याचा अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम या सोलापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचे सहकारी अनिल भाऊंनी केलेलं आहे. पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद बाबा. या ठिकाणी आता केक कापून या कार्यक्रमाला हॅपी बर्थडे टू यू. आमच्या विनंतीला मान देऊन सोलापूर जिल्ह्याचे लाडके नेतृत्व, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय दीपकबा साळुंके पाटील यांनी वेळ काढून या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मोठे परिवारावर असंच आपलं प्रेम अतुनात राहू द्या एवढीच या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो. आणि हा टेबल खाली घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो.